पनवेल एस टी स्थानकाचा जो प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित पडलेला आहे, ज्याचं BOT झालं पण तरी त्याचं काम काही सुरू होत नाही. महाराष्ट्र शासन ST महामंडळाची जी व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये एकमेकावर चाल ढकल चाललेलं आहे. खऱ्या अर्थानं आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेताना अनेक वर्ष या ST स्थानकातून गेलो. अतिशय चांगलं असं एक प्रतियश असं पनवेल ST डेपो जे नामांकित होतं ते आता फार पट्ट्याभोव झालं आहे. आणि जे राजकीय नेते जे आहेत समजा ते लोकप्रतिनिधी काय त्याच्यामध्ये पाहत नाहीत. अनेक सरकार आता येऊन गेली, त्याच्यामध्ये सगळ्यांची सरकार होती, परंतु आता हा जनतेला त्याच्यामध्ये आपण टॉयलेट बाथरूमची अतिशय दुरावस्था आहे, कुठेही निवारा शेड चांगल्या नाही आहेत. आणि जेवढा महाराष्ट्रातून ही फार मोठी कनेक्टिव्हिटीचा असा हा ST स्टँड आहे, आणि त्याच्या निमित्तानं आज जनभावना प्रवाशांच्या भावना अतिशय उद्विग्न आहे. प्रवासी संघातर्फे आज जे 3 तारखेला आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं, कारण सर्वांची आत्मीयता आहे. आज जर सगळ्यांकडे गाड्या असल्या तरी सर्व जे आता पण जे लोक आता प्रतिज्ञासुद्धा जे लोक आहेत ते सुद्धा या ST स्टँडवरून त्यांनी कधी ना कधी जाया केले. आमच्यासारखे लोक तर तुम्ही धरा का पदवीधर नंतर सुद्धा ST स्थानकामधून प्रवास केलेला आहे. आणि फार आत्मीयतेचा प्रश्न आहे, प्रवाशांच्या सेवेचा प्रश्न आहे, प्रवाशांना ज्या सोयी सुविधा त्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून शासनाला आणि ST महामंडळाला जाग येण्याच्या दृष्टीनं आपण आक्रमकपणे जे आंदोलन उभा केलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येनं आलं पाहिजे आणि शासनाला भाग पाडलं पाहिजे का कुठल्याही परिस्थितीत 1 वर्षाच्या आत हा ST जो स्थानकाचा प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे आणि प्रवाशांच्या हिताशी जो संबंधित हा प्रश्न आहे त्याच्यासाठी शासनाने बाकी ठिकाणी लक्ष घालतात त्याच्यापेक्षा इथं लक्ष घालून लवकरात हा प्रश्न सोडवा, नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन जी पुकारलं जाईल त्याच्यासाठी शासनानं तयार